जिल्हा परिषदेवर आणि पंचायत समितीवर भाजपचा झेंडा फडकावा म्हणून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे सध्या औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत। जिल्ह्यातील छोटी छोटी गावं दानवे पिंजून काढतायत। शिवसेनेसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीला या निवडणुकीत कुणाची किती ताकद आहे ते कळेल असा टोला दानवे यांनी लगावलाय। दानवे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विशाल कोळे यांनी। जिल्हा परिषद निवडणुकांसाठी आता प्रचार चांगलाच वाढलाय। प्रत्येक पक्ष, प्रत्येक उमेदवार आणि प्रत्येक पक्षाचा मोठा नेता आता प्रचारात उतरलाय। भाजप सुद्धा आता ग्रामीण भागात प्रचारात रान उठवते। खुद्द प्रदेशाध्यक्ष औरंगाबाद जिल्ह्यात सगळीकडे अगदी ग्रामीण भागात प्रचार करते। विचारूया त्यांना काय चित्र ते पाहतात। औरंगाबाद जिल्ह्यात, मराठवाड्यात, संपूर्ण महाराष्ट्रातच तुम्ही फिरताय। जिल्हा परिषद तुम्हाला स्वतःला माहिती आहे, तुम्ही निवडणुकांची जी सुरुवात केली लढण्यासाठी ती जिल्हा परिषदेपासून, कसं चित्र पाहताय आताचं सगळं? राज्यामध्ये 25 जिल्हा परिषदा आणि 10 महापालिकेच्या निवडणुका चालू आहेत। यामध्ये मी गडचिरोली, वर्धा, यवतमाळ, बुलढाणा, चंद्रपूर, सातारा, सांगली, कराड, औरंगाबाद, जालना, लातूर आणि नांदेड अशा 16 जिल्ह्यामध्ये जाऊन आलो। मला लोकांच्या बोलण्याहून चालल्याहून स्पष्ट जाणवतं की ज्या पद्धतीप्रमाणे नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्ष एक नंबरचा पक्ष ठरला, त्याही पेक्षा जास्त यश जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये मिळून भारतीय जनता पक्ष स्वबळावर या राज्यातला एक नंबरचा पक्ष ठरून महापालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये सर्वात जास्त संख्येने निवडून येणार आहे। देशात भाजपा नंबर वन आहे, राज्यात भाजपा नंबर वन आहे, नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये सुद्धा भाजपा नंबर एकचा पक्ष ठरलाय आणि येणाऱ्या जिल्हा परिषदा निवडणुकात सुद्धा भाजपच नंबर एकचा पक्ष असतील। जे आरोप करतायत ते संपतील आणि भाजप सगळ्यांना पुरून उरेल असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे सांगताय। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिक सह मी विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।